त्याने सांगितलं की तो ना त्याचं वैवाहिक जीवन सुरू करण्या अगोदर ना तो सर्व विधी करणार आहे जे आपल्याकडे लग्नात होतात ते। तू काही दिवसांसाठी भारतीच्या घरापासून लांब राह। कारण तुझं भारतीच्या घरी सापडणं तुझ्या बरोबरच भारतीच्या पेरेंट्सना पण अडचणीत येण्यासारखं आहे। माझे डॅडी आम्हाला नेहमी हे समजवायचे की आपल्या विधींचा अपमान करणं हे पाप असत, हे आपल्या हिंदुस्थानी संस्कारांच्या विरोधात आहे। आपली परंपरा, आपली संस्कृती। मला आता काही समजत नाहीये की मी आता काय करू। आताच एक जे स्वप्न पाहिलं ते कदाचित उद्या खरंही होईल आणि यासाठी माझ्यामुळे अंकल आंटी यांना खूप त्रास होईल। नाही, मी माझी अपशकुनी सावली कोणाच्याही आयुष्यावर नाही पडू देणार, कधीच नाही। मला आता या क्षणीच एक निर्णय घ्यावा लागेल। मला इथून निघून जावं लागेल। हो, अगं पम्मी लवकर लवकर कर, अजून बरीच काम बाकी आहेत। ओहे मम्मी जी, लवकर लवकर तर करते ना। अरे जगण्या, हे सगळं मला काही माहित नाही, मी फार बिझी आहे, तुम्ही मोठ्या मालकांनाच विचारा ना। पापा काय रे जगण्या, पूजेसाठी आणखीन फुलं मागवली आहेस ना तू? आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं कसं व्यवस्थित केलेलं आहे आणि मी जास्तीची फुलंही मागवलेली आहे, म्हणजे नवरा नवरी सगळे विधी झाल्यानंतर आशीर्वाद घेतील ना, तेव्हा आपण त्याच्यावर असा फुलांचा वर्षाव करू। हे असं असं असं। अरे पण नवरा नवरी आहेत तरी कुठे, आता खाली येतच असतील। या या मुलांनो, या बसा जरा माझ्याजवळ या। पूजेला बसण्यापूर्वी मी तुझ्या हातावर हा काळा धागा बांधतेय,
काळा धागा कशासाठी आजी? असं म्हणतात की नवीन जोडप्याला लगेच नजर लागते म्हणून. आणि तुमची ही जोडी आहे ना तशी खूप सुंदर. तुम्हाला तर लगेचच नजर लागेल कुणाची तरी. म्हणून हा धागा बांधते बर का? हो वहिनी, तुम्हा दोघांच्या क्यूट जोडीला लोकांच्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आजीने हा अंबामातेच्या मंदिरातून धागा मागवलाय. आणि ही घे साडी. संध्याकाळी पूजा करताना हीच साडी नेस बरं. हॅलो, आजीने ही साडी आपल्या सुनेला सोनमुख म्हणून भेट दिली आहे बरं का? तुम्ही दोघं काय असं टकामका बघताय? चला आजीचे आशीर्वाद घ्या. सदा सुखी रहा. लवकरच तुझ्या कडेवर एक गोंडस बाळ येऊ दे बर. कथा असतो. आईने तर त्यांच्याकडून तोंड दाखवण्याची रीत पूर्ण केली. आता मीही भारतीला तोंड दाखवण्याची रीत म्हणून सोन्याच्या बांगड्या देते, ज्या मी कधीपासूनच माझ्या आदर्शाच्या बायकोसाठी बनवून ठेवल्या होत्या. मला माझ्या रूम मधून बाहेर काढत आहात? आपल्या पत्नीला? मी माझ्या पत्नीला नाही तर पत्नीच्या रूपामध्ये माझ्या विरोधात उभ्या राहिलेल्या माझ्या शत्रूला बाहेर काढतोय. मी इथून कुठे जाणार नाहीये. तू स्वतः बाहेर जाणार नसशील तर मी तुला बाहेर काढेन. मी सांगितलं ना. अरे नाही इथून. मला कोणाबरोबर काही नातं ठेवायचं नाहीये. नाही इथून. नाही सोडणार कोणाला. नाही सोडणार तुला आणि तुझा मुलगा आदर्शला. मी नाही सोडणार. हे परमेश्वरा, आता हे इथे असताना मी सुनेसाठी बांगड्या कशा काय काढणार? आणि कपाटातून काढताना यांना कळलं तर खरच माझ्या हातात बांगड्या असतील आणि यांच्या हातात माझी मान. हे परमेश्वरा, ही तुझीच लीला. मला वाटतंय खुशाल घोरच झोपलेत अजून. असे झोपत राहा. गीता,
गीता, गीता तू? तुम्हाला चहा बनवून आणू का? गीता मी काल रात्री तुला सांगितलं होतं ना की माझ्या खोलीत नाही यायचं ते. आज तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? मी माझ्या शत्रूचं तोंड माझ्या रूम मध्ये नाही पाहत. निघ, निघ इथून. हे तुम्हाला काय झालंय? तुम्ही असं काय बोलताय? मी तुमची पत्नी आहे, तुमची अर्धांगिनी. माझा तर धर्म आहे की तुमची सावली होऊन नेहमीच तुमच्या सोबत राहू. तुझ्या या भोळ्या भाबड्या बोलण्याने मला काहीच फरक पडणार नाही आहे, समजलं तुला? जरी तू माझ्या पायात वाकून दयेची भीक मागितलीस तरी तुला माफी मिळणार नाही. गीता, गीता. आज तू माझ्या समोर वाकलीयेस. आता लवकरच तुझा मुलगा आदर्श पण अशाच प्रकारे माझ्या पायासमोर वाके. लवकरच कशाला, आजच तो. ते कसं काय? आज आपल्या घरात पूजा आहे आणि नवीन नवरा नवरीला आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद तर घ्यावाच लागेल ना. आणि ऐका, आईनी ऑर्डर दिली आहे की वेळेवर खाली या. नाही आलो तर? नाहीतर आई. मीना, मीना, जेवून घे. जेव्हापासून सीमा बद्दल ऐकलंस तेव्हापासून तू जेवणच बंद केलंयस. अगं, याच्याने तुझी तब्येत खराब होईल. काय करू, तोंडातून घासच उतरत नाहीये. प्रत्येक क्षणी मुलगी जर सासरी सुखी असेल सर्वात सुखी तिचे आई वडील असतात. आणि इथे तर मी स्वतःच्या हातांनी आपल्या मुलीच्या संसाराला आग लावली. नाही मीना, प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष नको देऊस. जे काही झालं त्यात तुझा काहीच दोष नाही, हे तर नशिबाची गोष्ट आहे. आणि मीही पूर्ण प्रयत्न करेन की सीमा लवकरच आपल्या घरी परत येऊ. मी माझ्या मित्राच्या ओळखीच्या इन्स्पेक्टर बरोबर बोललोय, सीमाच्या बाबतीत सर्व त्यांना सांगितलंय. ते बोलले की आपल्या एरियातलं पोलीस स्टेशन आणि कॅनडाच्या एम्बेसी मध्ये जाऊन तिच्या बाबतीत सर्व सांगावं. तुम्ही काही करा, कसंही करून माझ्या मुलीला परत आणा. बस माझ्या मुलीला परत आणा. हो मीना, तिथे तिथे प्रत्येक क्षण तिला अगदी एक वर्ष वाटत असेल. तुम्ही तिला परत आणा. मी उद्याच एम्बेसी मध्ये जाऊन तिच्या बाबतीत सांगेन. तोपर्यंत तू तुझ्या मनातले वाईट विचार काढून टाक. चल, मी तुला माझ्या हाताने जेवण भरवतो. चल खा. चल राहू द्या ना. मी खरंच सांगतेय, माझी इच्छा नाहीये. मीना, असं लहान मुलांसारखा हट्ट करू नकोस. चल बस, खाऊन घे. ठीक आहे, खाईन मी एका अटीवर. सीमाला फोन लाव. मीना वेळ बघ, आता ती झोपली असेल. एकदाच एकदाच, मला फक्त तिचा आवाज ऐकायचा आहे बस. म्हणजे माझ्या मनाला थोडी शांतता लाभेल बस. त्यानंतर मी खरंच जेवेन. खरंच सांगते, प्रॉमिस. फक्त एकदा. नाही नाही, नका ना म्हणू. एकदाच एकदाच मी तिचा फक्त आवा. ठीक आहे. थँक्यू. <Thank you. laughs>
मम्मीचा फोन या वेळेला? सॉरी मम्मी, आता या वेळेला मी तुझ्याशी बोलू शकत नाही. कारण लवकरात लवकर या घरातून मला बाहेर जायचंय. जर कोणाला जाग आली तर ते मला ह्या घरातून कधीच बाहेर जाऊ देणार नाही. संध्याकाळी पूजा करताना हीच साडी नेस बरं. नाही, हे चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे. काय चुकीचं आहे सुनबाई? उलट आता तर सगळं नीट व्यवस्थित झालंय. हे घे, तुझ्या सासूबाईंकडून तुला भेट. नाही आंटी, सॉरी मम्मी, या बांगड्या फार महाग आहेत. या मी नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? अग महाग असल्या म्हणून काय झालं? या बांगड्या आदर्शच्या पत्नीसाठी मी पहिल्यापासूनच बनवून ठेवल्या होत्या. ही तुझी संपत्ती आहे. तुझे पाय या घरातील सुखांना वाढवत नेऊ. जशी सून मी मागितली होती परमेश्वराने, तशी सून तुझ्या रूपाने मला दिलीये. हे घे. सदा सुखी रहा. भारती बरोबर हे एका पाठोपाठ काय होत चाललंय? घरातल्या लोकांचं मिळणारं एकमेकांचं प्रेम पाहून हे बिचारी त्यांच्या भावनांबरोबर नाही खेळू शकत, आणि या गोष्टीमुळेच तिच्या आतल्या आत कोंडी होत चालली. तिच्याला जबाबदार फक्त मीच. सॉरी भारती, आई एम रियली वेरी सॉरी.
मला माहिती आहे की तुला हे नाटक करणं किती कठीण आहे, आणि मला हेही कळतंय की तुला या सर्वांच्या प्रेमाबरोबर आणि भावनांबरोबर नाही खेळायचंय. प्लीज मला माफ कर. हो आदर्श, मला कोणालाही फसवायचं नाहीये. आणि मलाच काय, तुलाही त्यांना फसवायचं नाहीये. आपल्याला काहीच अधिकार नाही आपल्या स्वार्थासाठी त्यांच्या आनंदाची थट्टा करायचा. हो भारती, तू खरंच बोलतीस, आणि म्हणूनच मी निर्णय घेतलाय की आपण आता हे लग्नाचं नाटक जास्त दिवस नाही करायचं. चल या पूजेला बसण्यापूर्वी सर्वांसमोर जाऊन सांगूनच टाकूया की आमचं हे लग्न एक खोटं नाटक आहे. हे काय केलं सीमाने? आताच तिचे पापा बोलत होते की त्यांना किती विश्वास आहे की सीमा आपल्याजवळ सुरक्षित, आणि ती घर सोडून निघून गेली. तिच्यासाठी तर हे अनोळखी शहर, काही माहिती नाहीये तिला इकडच्या बाबतीत. तुम्ही जा ना, आणि तिला खरं शोधून आणा हो. ती फार लांब गेली नसणार.